पालघर आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणनं वीज पुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पालघर आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सबस्टेशनमध्ये पाणी आलं आहे तर काही ठिकाणी संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणनं काही परिसरातील वीज पुरवठा बंद केला आहे ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे अत्यंत गरजेचं आहे काही परिसरातील जागरूक नागरिकही त्यांच्या स्थानिक परिसराची माहिती देत आहेत तिथेही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत पावसाचं पाणी ओसरताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री दी रा पाटील यांनी केलं आहे